प्रभाग क्रमांक 3 मधील जोडभावी पेठेत ड्रेनेज फुटल्याने समस्या निर्माण झाली, तर इकडे मंगळवार बाजारातही गैरसोयींना सामोरं जावं लागलं. प्रभाग क्रमांक 3 मधील जोडभावी पेठ परिसरात स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे. इथं ड्रेनेज लाईन फुटल्यानं सर्वत्र घाण पाणी पसरलं. काही ठिकाणी हे पाणी घराघरातून घुसलं. याविषयी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ड्रेनेज लाईन फुटल्यानं कुंभारवेस, भवानीपेठ, मंगळवार बाजार इथंही रस्त्यावर दुर्गंधी पसरली. दरम्यान सफाई कर्मचारी काम करत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. झाडूवाले बाहेरच करतात, किती पिते दारू, ओरडलं तर मी तुम्ही पाडायला लावो म्हणतात, आम्ही काय करणार म्हणतात. कोणीच झाडाला येत नाहीत बघा, इथे दोनदा झाडू मारते, दहाला एकदा, सकाळी सातला एकदा. एवढा एवढा कचरा येते उडून. बोलत म्हणजे हद्दी नाही हो कसं, मी राहत नाही बोलते का, हा मेरी हद्दी हो वाचली झाडू मेरी हद्दी नाही. नगरसेवक सुरेश पाटील यांनी स्मार्ट सिटीच्या अजब कार्यपद्धतीबाबत आश्चर्य व्यक्त केलं. हा संपूर्ण एरिया जोडवापेठ परिसर स्मार्ट सिटीमध्ये असून स्मार्ट सिटीमध्ये ड्रेनेजचं काम, पाण्याचं काम, रस्त्याचं काम, लाईटचं काम, हे सर्व काम झालेलं असताना लाईन भरण्यात येऊ नये, लाईन चुकीच्या पद्धतीनं ज्या खोलीत पाहिजे त्या खोलीत लांबी रुंदी व्यवस्थित घेतलं नाही, निकृष्ट दर्जाचं काम झाल्याने कळून येत आहे. स्मार्ट सिटीचे जे मक्तेदार आहे त्यांचे लोक बेकायदेशीर कनेक्शन देऊन नळाला पाणीही प्रमाण कमी झालेलं आहे. दोन दोन लाईन या ठिकाणी असताना काही लोकांना सकाळी पाणी आहे, काही लोकांना संध्याकाळी पाणी आहे, पाण्याचं प्रेशर कमी आहे असं तक्रार आहेत. परंतु पाण्याचं, ड्रेनेजचं आणि दुसरं बघितलं की या ठिकाणचा रस्ता, जे रस्ता या ठिकाणी केलेलं आहे, काही ठिकाणी काँक्रीट रस्ते केलेले आहेत, काही ठिकाणी स्मॉल सिटीतून डांबरीकरण रस्ते केले आहेत. इकडं मंगळवार बाजार परिसरासह काही भागात घंटागाडीच येत नसल्याच्या तक्रारी होत्या. याबाबत पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी भेट देऊन पाहणी केली. स्वच्छता गृहांची पाहणीसुद्धा यावेळी धनराज पांडे यांनी केली. इथं जी यू पी पॉईंट दिसतोय, आम्ही संबंधित एस आयला लोकांना निर्देश दिलेत की प्रत्येक जी यू पी पॉईंटला एक आमचा कर्मचारी थांबून हे जी यू पी पॉईंट बंद व्हायला पाहिजे. त्यानंतर एका ह्या एरियामध्ये आमचा झाडूवाला येत नव्हता, तर झाडूवाल्याला आम्ही नोटीस काढतोय आणि रोज आमचा झाडूवाला त्या एरियात यायलाच पाहिजे. यासाठी आम्ही प्रत्येक 100 मीटरला आम्ही त्या रस्त्यावर त्या झाडूवाल्यांचं नाव आणि त्याचा एरिया ते देणार आहोत. सर्व लोकांना आवाहन करण्यात येत आहे की जर आमचा झाडूवाला कर्मचारी येत नसेल तर आमच्याकडे त्वरित तक्रार करावी. प्रत्येक व्यक्तीनं घरातला कचरा हा ओला आणि सुका या पद्धतीनेच घंटागाडीत द्यावा.